परंतु त्यापूर्वी मुंबई आणि विदर्भातल्या शिक्षण संस्था महामंडळानं घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षण विभागाचीच परीक्षा सुरू झाली आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी केंद्र म्हणून इमारती देण्यास मुंबई आणि विदर्भातील शिक्षण संस्था महामंडळांनी नकार घंटा वाजवली आहे अनुदानित शाळांना वेतना व्यतिरिक्त मिळणारं अनुदान मिळत नाहीये त्यामुळे दोनही विभागाच्या शिक्षण संस्था महामंडळानं हा निर्णय घेतलाय त्यामुळे ऐन वेळेला आता परीक्षा केंद्रांची सोय कशी करायची असा प्रश्न शिक्षण विभागासमोर असेल आपल्याला अधिक माहिती देतील निलेश बुधावले निलेश या दोनही मंडळांची मिळून साधारणतः किती परीक्षा केंद्र आहेत आणि जर ती बोर्डाला परीक्षेसाठी मिळाली नाहीत तर अडचण कशी होऊ शकते नंदा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं नुकतीच नागपूरमध्ये एक बैठक घेतली होती त्या बैठकीला त्यांच्या सब संघटनेशी संबंधित असणारे सर्व सदस्य उपस्थित होते याच्यामध्ये खास करून विदर्भ मुंबई याच ठिकाणी जे असणारे त्यांची सब सदस्य संख्या आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना जे शाळा आहेत त्या शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिलेलं आहे अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे राज्य सरकारला देखील त्यांना म्हटलेलं आहे की जोपर्यंत आमचं वेतनाशिवाय जे इतर अनुदान मिळतं त्या अनुदान जोपर्यंत आम्हाला मिळत नाही आहे तोपर्यंत आम्ही आमची परीक्षा केंद्र देणार नाही आहे विशेष करून आता प्रॅक्टिकलच्या एक्झाम अगदी तोंडावर हो आहेत त्या परीक्षा देखील आम्ही होऊन देणार नाही अशा पद्धतीचा पवित्र या संघटनेने घेतलेला आहे आज अजित पवार यांची ते भेट घेणार आहेत आणि या भेटीमध्ये मागच्या तीन वर्षांपासून आम्हाला अनुदान मिळाले नाही अशा बद्दलची माहिती ते त्या ठिकाणी देणार आहेत राज्यभरातली यांची संख्या मोठी आहे त्यामुळे राज्यभरामध्ये एक महिन्याभरामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा पार पडत आहेत आणि त्या परीक्षेला जर परीक्षा केंद्र उपलब्ध नसेल तर एक मोठा पेच प्रसंग शिक्षण विभागासमोर आता निर्माण होणार आहे त्यामुळे आता या बाबतीमध्ये राज्य सरकार काय निर्णय घेत आहे मागच्या तीन वर्षांपासून जे अनुदान रोखण्यात आलेला आहे दिले देण्यात न आलेला आहे त्या अनुदान आता त्यांना मिळणार का हेच प्रश्न आता अजितदादांच्या बैठकीनंतर स्पष्ट होतील ज्ञानदा निलेश धन्यवाद या माहितीबद्दल